कामोठे सेक्टर 8 में डॉक्टर सुभाष बड़ंगर ने स्माइल प्रो इम्प्लांट डेंटल सुपर स्पेशलिटी सेंटर शुरू किया है, जिसका उद्घाटन इतवार को विधायक विवेक पाटिल के हाथों किया गया। इस अवसर पर शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति के सभापति हरेश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, सदस्य गोपाल भगत, चंद्रकला शेलके, शशिकांत शेलके, तालुका सह सचिव शंकर शेठ म्हात्रे, तानाजी पाटिल, बबन मुकादम, भालचंद्र गायकर, ज्ञानेश्वर गायकर आदि गणमान्य सहित डॉक्टर बड़ंगर के परिजन एवं शुभचिंतक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान डॉक्टर बड़ंगर को बधाइयां देते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि मरीजों को अच्छी से अच्छी सुविधा देना बेहद जरूरी है, ताकि उनका विश्वास डॉक्टर पर बना रहे। डॉक्टर बड़ंगर मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना धन्यवाद देखील देतो की आपण आपल्या एवढ्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या अनुभवाचा फायदा ह्या कॉलनीतल्या जनतेला होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो। मी इथं आल्यापासून डॉक्टर एकसारखे सांगतात की आधुनिकता ह्याच्यात जास्त असते, की हे सगळे डॉक्टर तर बरेच आहेत, आता बी डी एस भरपूर आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात हे हॉस्पिटल होत आहे, पण आत्तापर्यंत मी दवाखाने पाहिले, अनेकांच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला किंवा इतर कार्यक्रमाला गेलो, पण डॉक्टर बनकरांची जी त्याच्यामागची भावना आहे की एक चांगल्यात चांगलं आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्या ह्या वसाहतीतील परिसरातील लोकांना कमीत कमी खर्चामध्ये कसा देता येईल ह्याचा प्रयत्न ते करतात। त्याने या ठिकाणी आतलं त्यांचं दवाखाना दाखवत असताना सांगितलं की या ठिकाणी त्या दातांची ट्रीटमेंट चालू असताना ज्या स्वतः पेशंटला, पेशंटच्या नातेवाईकांना, तसेच नवीन शिकाऊ जे डॉक्टर असतात त्यांना प्रत्यक्ष स्क्रीनवर ट्रीटमेंट कशी चाललेली आहे ही माहिती आहे, म्हणजे त्या पेशंटला आपल्या दातांवर आपले दात कसे होते, काय आहे त्याच्यामध्ये, काय दोष आहे, तो दोष काढण्यासाठी, दोष बाजूला सारण्यासाठी, आपले दात पूर्ववत करण्यासाठी, आपल्या दातांची शक्ती जशी पहिले होती तशी होण्यासाठी डॉक्टर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट देतात हे त्याच्या डोळ्यांनी त्याच वेळेला त्या ठिकाणी स्क्रीनवर त्याला पाहायला मिळते, आणि त्यासाठी जी मशीन्स किंवा ज्या चेअर्स आणि त्या अनुषंगाने लागणारी जी काही यंत्रसामग्री त्यांनी आणलेली आहे हे लेटेस्ट अत्याधुनिक आणि आज जी जगात सर्वात पहिली आलेली किंवा सर्वश्रेष्ठ आपण त्याला म्हणू अशी यंत्रसामग्री त्यांनी या ठिकाणी आणलेली आहे, आणि इम्प्लॅन्टची व्यवस्था देखील कामोठ्यासारख्या नवीन वसाहतीमध्ये चालू करण्याची हिंमत डॉक्टर तुमच्यासारखेच डॉक्टर करू शकतात, अन्य कोणी करू शकतात, कारण एवढ्या वर्षाच्या प्रगतीनंतर पनवेलमध्ये आता अशी पुसांची सुरुवात झालेली आहे इम्प्लॅन्ट करण्याची, आणि ते इम्प्लॅन्ट करण्यासाठी मुंबईशिवाय पर्यायच नव्हता, पण तो पर्याय मुंबईत तुम्ही कामोठ्यापर्यंत आणून ठेवलेला आहे, त्याचा फायदा निश्चितपणे लोकांना होईल, लोक चांगले दाताची निगा राखतील, दाताचा काही त्रास होणार नाही ह्या वसाहतीतल्या परिसरातल्या लोकांना, पण झालाच तर डॉक्टर बंगारांशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही ही देखील त्या ठिकाणी निश्चितपणे गोष्ट आहे। इस अवसर पर डॉक्टर बड़ंगर ने भी अपनी भावनाएं जाहिर की। मी इथं दवाखाना सुरू करण्याचं माझं मुख्य कारण हे आहे की आज इथं पैसा आहे, इथं लोकांची ओळख आहे, अशा मुंबई शहरामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची जागतिक दर्जाची ट्रीटमेंट घेऊ शकतो, पण आपला जो ग्रामीण असं म्हणणार येणार नाही, पण मुंबईच्या बाहेरचा जो माणूस आहे तो मुंबईत जायला दचकतो, आज तो दोन पैसे खर्च करायलाही तयार असेल, पण त्याला योग्य ट्रीटमेंट आपल्यासाठी काय आहे हे समजत नाही, त्यामुळं या सर्व लोकांची सेवा करण्यासाठी आणि जागतिक दर्जाची ट्रीटमेंट, भारतातली नव्हे तर जागतिक दर्जाची ट्रीटमेंट, उद्या तुम्ही इंग्लंडला जा, अमेरिकेला जा, इटलीला जा, फ्रान्सला जा, तिथंसुद्धा जर कोणी तुमच्या दाताचा एक्सरे काढला किंवा तुमच्या तोंडात केलेलं काम बघितलं तर त्या डॉक्टरांनी म्हणायला पाहिजे की आमच्या कामात आणि या कामात काडीचाही फरक नाही, या एका जिद्दीनं आणि आपल्या महाराष्ट्रातील तमाम लोकांची सेवा करता यावी म्हणून ही जागा मी स्वतः ठरवून विकत घेऊन इथं हा दवाखाना सुरू केलेला आहे, आणि परमेश्वर कृपेने जर शक्य झालं तर कमीत कमी 25 वर्ष मी तुम्हाला इथं सेवा देणार आहे, हा माझा सर्व लोकांना शब्द आहे।